कांग्रेस पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष, या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित बसून सरकार बनवण्याच्या संबंधीची तयारी केली. सरकार बनवण्यासाठी बहुमताचा जो आकडा आहे तो या तिन्ही पक्षांच्याकडे होता. पक्षाच्या चिन्हावर अधिकृतपणानं निर्वाचित झालेले सदस्य, त्याच्यामध्ये शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54 आणि काँग्रेसचे 44, असे 156 ही संख्या अधिक शिवसेनेच्या बरोबर सहमती व्यक्त केलेले आणि पाठिंबा देणारे आणखीन काही अपक्ष सभासद, तसेच राष्ट्रवादीच्या बरोबर पाठिंबा देणारे काही अपक्ष सभासद, अशी म्हणून ती संख्या 169-170 आसपास. काल आमची बैठक झाल्याच्या नंतर काही प्रश्नाच्या संबंधी बैठकीमध्ये कार्यक्रमाच्या संबंधी चर्चा होत असताना काही गोष्टी घडल्या आणि आम्हाला विशेष आम्हाला सकाळी 7:30-7:45 एका सहकार्यांनी टेलिफोन करून कळवलं की राजभवनवर आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत, आम्हाला आणले. मला आश्चर्य वाटलं की सकाळी 6:30 माननीय राज्यपाल सगळं बाकीचे कार्यक्रम सगळे सोडून तयार आहे. महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये इफिशियन्सी फारच वाढली याचा मला आनंद झाला आणि ही माहिती आम्ही सगळी घेतली आणि नंतर लक्षात आलं की अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे काही सदस्य त्या ठिकाणी गेलेले. नंतर थोड्या वेळातच पाहायलाही मिळालं टेलिव्हिजनवर की मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ ही अजित पवारांनी घेतली. हा जो काही निर्णय अजित पवारांचा आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणानं धोरणाच्या विरुद्ध आहे. एका प्रकारे हा शिस्तभंगाला निर्णय घेण्याच्यासाठी आवश्यक असलेला अशा प्रकारचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळाचा सभासद असो किंवा सबंध राज्यामध्ये काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असतो, जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर सरकार बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला त्याच्या सभेत तो राहणार नाही याचा मला विश्वास. जे काही सदस्य त्या ठिकाणी गेले गेले त्यांना पूर्ण माहिती असावी असं मला पहिल्या वेळापासून वाटत होत. त्याच्यामध्ये जे काही सदस्य गेले आणि जे जाणार असतील, कारण अजून आम्हाला त्याची खात्री नाही सगळ्यांची, ते जाणार असतील त्यांना दोन गोष्टी आहेत की आपल्या देशामध्ये पक्षांतर बंदीचा कायदा आहे आणि पक्षांतर बंदीच्या कायद्याच्या तरतुदीला ते आकर्षित होतात, त्यामुळे त्यांचं सदस्यत्व हे संकटावर येईल किंवा जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, हा पहिला मुद्दा आहे. आणि त्याही पेक्षा महाराष्ट्रामध्ये जन्मानुस जो आम्ही बघतो तो भारतीय जनता पार्टीच्या सभेत सरकार बनवण्याच्या सक्त विरोधी आहे आणि त्यामुळे सक्त विरोधी जन्मत असलेल्याची नोंद न घेता कुणी निर्णय घेतले असतील तर अशा व्यक्तींच्या संबंधी माझी खात्री आहे की त्यांचा मतदारसंघातला सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला कदापि पाठिंबा देणार नाही. याशिवाय उद्याच्या त्यांचं सदस्यत्व गेलं किंवा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांनी दिला आणि पुन्हा निवडणुकीच्या संबंधीची भूमिका घेतली तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या वतीनं त्या
व्यक्तीचा पराभव करण्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते करण्याच्या संबंधीची काळजी या तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या करून घेतली जाईल याचा मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे. आता जे आमची माहिती असे म्हणजे अजून कन्फर्म आहे सगळी की 10 ते 11 सदस्य त्याच्यामध्ये सहभागी झालेले होते. त्या 10 ते 11 सदस्य कोण त्याचे साधांचा फोटो टेलिव्हिजन याच्यावर पाहिल्याच्या नंतर लक्षात आलेले आहे आणि हा सगळा प्रकार घडल्याच्या नंतर काही एक एक सदस्यांनी आमच्याशी संपर्क साधायला सुरुवात केलेली. तर या ठिकाणी उदाहरणार्थ डॉक्टर शिंगणे जे बुलढाणा जिल्ह्यातून निर्वाचित झाले सिनियर मेंबर आहेत पूर्वी राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात सुद्धा होते ते त्या ठिकाणी होते हे आमच्या पाहण्यात आलं. राजभवनावरून त्यांची सुटका झाल्याच्या नंतर तरच ते माझ्या घरी आले. डॉक्टर शिंगणे मी डॉक्टर राजेंद्र शिंगणे आमदार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा. काल रात्री 12 वाजता माननीय अजितदादा पवार यांच्याबरोबर फोन आला आणि सकाळी 7 वाजता बिफोर येथे बिफोर म्हणजे माननीय धनंजय मुंडे विरोधी पक्ष नेते यांच्या बंगल्यावर काही महत्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही सकाळी 7 वाजता तिथे या असा निरोप त्यांचा मला आला. त्यामुळे सकाळी 7 वाजता मी त्या बंगल्यावर गेलो आणि 10-15 मिनिटांमध्ये 8 ते 10 आमदार त्या ठिकाणी जमा झाले. माननीय अजितदादा त्या ठिकाणी नव्हते परंतु अर्धा तास थांबल्यानंतर आम्हाला मुंबईमध्ये एका ठिकाणी आपल्याला चर्चा करायला जायचं आहे असं सांगण्यात आलं आणि तिथून आम्हाला सरळ राजभवनावर नेण्यात आलं आणि तिथे एका छोट्याशा हॉलमध्ये त्या ठिकाणी बसवण्यात आलं. राजभवनावर जाईपर्यंत आम्हाला पुसटची सुद्धा कल्पना नव्हती की आपण त्या कुठे चाललो आणि कशा करता चाललोय म्हणून. राजभवनामध्ये गेल्यानंतर बसल्यानंतर सुद्धा आम्ही आपसात चर्चा केली पण कोणालाही त्या गोष्टीचा आता ठाम पता नव्हता. पण तेवढ्यात माननीय देवेंद्रजी फडणवीस त्या ठिकाणी आले, चंद्रकांतदादा पाटील आले, गिरीश महाजन त्या ठिकाणी आले आणि थोडाफार आम्हाला अंदाज यायला लागला आणि काही निर्णय घेण्याच्या आतच माननीय राज्यपाल महोदयांचं त्या ठिकाणी आगमन झालं आणि ताबडतोब ना 30 मिनिटातच माननीय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा त्या ठिकाणी शपथविधी झाला आणि माननीय अजितदादा पवार यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाला. या सगळ्या गोष्टीची पुसटची सुद्धा कल्पना आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी नव्हती. अतिशय अस्वस्थ आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो. त्यामुळं ताबडतोबीनं तो शपथविधी झाल्यानंतर राज्यपाल महोदय जसे बाहेर पडले तसे आम्ही सरळ आमचे नेते आदरणीय पवार साहेब यांच्याकडे त्या ठिकाणी गेलो आणि स्पष्ट भूमिका माझी त्या ठिकाणी मी साहेबांच्या समोर मांडली. मी राष्ट्रवादी बरोबरच आहे, आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखालीच मी त्या ठिकाणी काम करतोय आणि अतिशय गैरसमजुतीनं आणि कोणत्याही गोष्टीची कल्पना न करता एक आमच्या नेत्याचा फोन आला म्हणून आम्ही त्या ठिकाणी गेलो आणि निश्चितपणे आम्ही सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर आहोत हे सांगण्यासाठी आजच्या मीटिंगच्या निमित्तानं मी या ठिकाणी आलो. प्लीज अभी ये हिंदी इंग्लिश मराठी ना कीजिए, प्रेस जिस तरह से चल रही है चलने दीजिए. पवार साहब बोलेंगे, 2 विधायक और आए सामने. संदीप क्षीरसागर माझं नाव संदीप क्षीरसागर, माझा मतदारसंघ बीड आहे. ज्या आता या गोष्टी आपण सर्वांनी ऐकल्या त्या पण माझ्यासोबत घडल्या. पक्षाचे नेते आदरणीय अजितदादांनी फोन केला, राज्यपाल भवनमध्ये जाऊस तर आम्हाला काही लक्षात आलं नाही. पण हा सगळा शपथविधी झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर ठरवलं की आदरणीय पवार साहेबांसोबतच राहायचं आम्ही असं ठरवलं. पालघर जिल्हा विक्रमगड मतदारसंघ शिवत भुसार ही त्या ठिकाणी गेलेली होती.
सरकार जसं शिंगे साहेबांनी सांगितलं तोच सगळा घटनाक्रम आहे. काल जैनपाणी साहेबांना भेटलो होतो, त्यांनी मी सांगितलं मोठ्या साहेबांना आम्ही धारणा भेटायचं आहे, ते म्हटलं सगळे भेटून घे. त्या भेटीसाठी मी गेलो होतो, पुढचा घटनाक्रम सांगितलाय त्यांनी, तसंच झालं. आम्हाला काहीही कल्पना नव्हती. आताही सोबत जी मंडळी इथे नाही आहे ती पण जी तिथे एक दोन होती, सगळ्यांची सेम परिस्थिती, कोणाच काही माहिती नाही. आणि अचानकपणे समोरच्या लोकांना बघून आम्ही त्या ठिकाणी आमचाच त्या ठिकाणी रक्तदाब वाढला होता. एवढं धन्यवाद. याशिवाय आणखी काही सदस्य आहेत ते अनुभव आणि तेही आपली मतं याच पद्धतीने मांडण्याच्या मनस्थितीच आहेत असं त्यांनी दोन घटनेवरनं आम्हाला संपर्क साधून सांगितलेले. तर तात्पर्य याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. प्रत्येक पक्षांनी माझा अंदाज बहुतेक शिवसेनेने सुद्धा आपल्या निर्वाचित सदस्यांची यादी तयार करून त्यांच्या सह्या घेऊन पक्षाकडे ठेवलेल्या होत्या. माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्वाचित झालेल्या सदस्यांचं मतदारसंघाचं नाव, त्यांचं संपूर्ण नाव आणि त्यांचे सही अशा याद्या आहेत. याच्या याद्यापैकी दोन याद्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या आणि आमचा अंदाज आहे, याची माहिती नाही, कदाचित कौलिंगने समजून ते राज्यपालांना सादर केलं असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्या आधारावर राज्यपालांनी आता आकडा झाला असं समजून शपथ दिली असावी. असं जर असेल तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमाच्यासाठी घेतलेल्या आणि त्या हे नवीन काहीतरी सरकार बनवल्याला पाठिंबा देण्यासाठी नव्हत्या. त्या सह्या एकंदर 54 लोकांच्या होत्या आणि त्यामुळे त्याच्या 18 लोकांच्या सह्या म्हणजे लोक त्या ठिकाणी नेऊन या 54 जणांचा पाठिंबा आहे असं भासवलं का काय याची मला खात्री नाही, पण मला शंका आहे. आणि तसं असेल तर माननीय राज्यपालांची सुद्धा ही फसवणूक झालेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या एकंदर स्थिती बघितल्याच्या नंतर आणि ज्या पद्धतीनं सदस्य परत येण्याच्यासाठी खबरदारी घेतात हे पाहिल्याच्या नंतर मला स्वतःला पूर्णपणाने विश्वास आहे की उद्याच्या माननीय राज्यपालांनी बहुमत स्पष्ट करण्याच्या संबंधीचा जो दिवस सांगितलेला आहे त्या दिवशी सदनामध्ये त्यांना बहुमत स्पष्ट करता येणार नाही, त्यासाठी आवश्यक तर फिगर त्यांच्याकडं नाही. आणि ती एकदा स्पष्ट झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार प्रस्थापित करण्याच्या संबंधीची जी खबरदारी आम्ही तिघांनी म्हणून घेतलेली आहे ती त्या ठिकाणी घेतली जाईल. आमच्या सगळ्यांच्या निर्णयामध्ये या सरकारचं नेतृत्व शिवसेनेकडे राहावं या निष्कर्षाची आम्ही सहमती केली आणि त्या दृष्टीनं हा पुढं लवकरच ठीक आहे का त्याला 30 तारीख काहीतरी दिली असं होतं त्यांनी गव्हर्नरांनी बहुमत स्पष्ट करण्याच्यासाठी. तोपर्यंत या बाबतीत आम्ही सगळेजण एकत्र आहोत, एकत्र राहणार आणि कसलंही संकट आलं तर त्या संकटाला सामोरं जाण्याची या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाची तयारी आहे. काँग्रेसचे नेते आज या ठिकाणी येणार होते, यापूर्वी आम्हाला आम्ही एकत्रच होतो, परंतु त्याच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आत्ताच आहे आणि त्यामुळे ते बैठकीच्यासाठी गेलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ काँग्रेस पक्षाची बैठक आज 4 वाजता या ठिकाणी आहे. त्या बैठकीमध्ये नेत्याच्या निवडीच्या संबंधीचा निर्णय आम्हाला घ्यावा लागेल, त्याशिवाय अन्य निर्णय त्या ठिकाणी घेतले जातील. माननीय पवार साहेबांनी एकूणच चित्र अत्यंत स्पष्ट शब्दात आपल्या समोर दाखवलेलं आहे. एकूणच आपल्या देशामध्ये जो काही लोकशाहीच्या नावाने खेळ चाललेला आहे हा खेळ संपूर्ण देशालाच गाजीरवा हे नव हिंदुत्व नवा जनादेशाचा आदर करणारे जी काही लोक आलेले आहेत मला असं वाटतं मधल्या काळामध्ये ईव्हीएमवरती एक आरोप केला जात होता तो कमी पडतो की काय
म्हणून हा सगळा जो काही खेळ खंडोबा चाललेला आहे तो बघितल्यानंतर मला असं वाटतं की यापुढे आता निवडणुका घोषित न करता मी पुन्हा येऊन बोलण्यापेक्षा मी जाणारच नाही असं करून फेविकॉल लावून जर कोणी माणसं बसली तर ते अधिक योग्य होईल। जनादेशाचा अनादर जो काही आम्ही केलाय असा आमच्यावरती आरोप केला जातो। आपल्याला सर्वांना कल्पना आहे शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते आणि आमचं राजकारण म्हणजे टीव्हीवरच्या मालिका नसतात, रात्रीचं खेळ चालले। आम्ही जे काही करतो तो दिवसा डोळ्या करतो, उघड उघड करतो। तुम्ही माणसं फोडून करतायत, आम्ही सरळ सरळ बोलणी करतो। म्हणजे आम्ही जर काही करायला गेलो तर तो अनादर ठरतो, पण हरियाणामध्ये झालं, बिहारमध्ये झालं, बिहारमध्ये नितीश आणि लालूचं सरकार फोडून तुम्ही मध्ये घुसता, हरियाणामध्ये तुमच्या विरोधात उभा असलेला दुष्यंत चौटाला 8 दिवसाच्या आत त्याच्याबरोबर सगळे साठोरटा करून त्याला सरकारमध्ये घेतलं, हा जनादेशाचा आदर। म्हणजे एक गोष्ट नक्की झाली की आम्हाला विरोधी पक्ष नको, मित्र पक्ष नको, स्वतःच्या पक्षातले प्रतिस्पर्धी सुद्धा नको, मी आणि मीच या मीपणा विरुद्ध ही लढाई सुरू झालेली आहे। आणि हा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो महाराष्ट्र आपण सगळेच म्हणतो तो नुसतं बोलण्यापुरता नाही, पाठीवरती वाद झाल्यानंतर महाराजांनी काय केलं होतं हा इतिहास सर्वांना माहिती आहे। आणि म्हणून कोणी पाठीत वाद करण्याचा प्रयत्न करू नये। मर्द मावणे हे नेहमी रणांगणामध्ये असतात, रात्रीच खेळ चाले करून गुप्तगुप करून सत्ता मिळवत नसतात। आणि म्हणून मला असं वाटतं पवारसाहेब आपण एकत्र आलेलो आहोत, यापुढे ही जी लढाई आहे माननीय राज्यपाल महोदय असो किंबहुना राष्ट्रपती राजवट काढण्यासाठी पहाटे पहाटे केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली असं मी ऐकलं। म्हणजे जणू काही पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक करावा तसा हा सर्जिकल स्ट्राईक महाराष्ट्रावरती शिवरायाच्या महाराष्ट्रावरती केला गेलेला आहे आणि याचा सूट हा महाराष्ट्र घेतल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, मला असं वाटतं यापुढे जे काय होईल ते कायद्यानुसार आणि घटनेनुसार व्हावं, घटनाबाह्य काही करू नये आणि होऊ नये एवढीच माझी अपेक्षा आहे। बाकी पुढे जे जे काय होईल एक निश्चित की आम्ही एकत्र आहोत आणि एकत्र राहू। बाकी आणखी दोन आमदार येत आहेत तर या पलीकडे जास्त बोलण्यासारखं नाही, पुढे जे म्हणते आपण बोलू। अतुल कुलकर्णी प्रश्नोत्तर एकच आहे, मगाशी मी सांगितलं की आम्ही आमची बैठक घेणार, बरेचसे लोक राहून राहून येणार, त्यामुळे ती सगळ्यांच्या सगळ्यांची उपस्थिती आता असेल असं सांगता येत नाही, पण येते एकदम दिवस आमचे सगळे सदस्य इथेच असतील आणि सातत्यानं आमच्या संपर्कात होत असतील। पवारसाहेब, अजित पवारांनी जी भूमिका घेतली आणि पक्षात बंडखोरी केली त्यामुळे आपण म्हणालात ते शिस्तभंगाच्या कारवाईत बसतं तर त्यांच्यावर आपण बडतर्फीची कारवाई करणार असं आहे की ही पक्षाच्या बैठकीत या संबंधीचा निर्णय घेतला जाईल, निर्णय निश्चित घ्यावा लागेल घेतला जाईल, परंतु हा निर्णय कोणी एक व्यक्ती घेत नाही, पक्षाचं पार्टनरशिप बोर्ड डिसिप्लिन कमिटी आहे त्यामध्ये हे निर्णय घेतले जाते। अभी अभी आप सबने कहा उद्योग की मीटिंग है आपने कहा, लेकिन कांग्रेस के सेंट्रल लीडरशिप में से भी कोई एक नहीं है यहाँ पे, तो ये क्या आई डोंट थिंक दिस इज अ रीजन, इट इज ट्रू दैट डिले हो गया बट दैट इज नॉट द रीजन। रश्मी पुराने नाही असं कधी वाटत नाही, मला वाटत नाही। दीपक बहादूर सर, हा तुमच्या कुटुंबासाठी किती मोठा धक्का आहे, पक्षासाठी धक्का आहे? मला काही चिंता वाटत नाही आणि अशा सगळ्यातून मी गेलो 1980 साली माझ्या पक्षाचे त्यावेळेला 58 आमदार निर्वाचित झाले होते आणि त्याच्यानंतर त्यातले 6 शिल्लक राहिले माझ्यासह आणि बाकीचे सगळे अन्य पक्षात गेले,
पण त्यानंतरच्या होणाऱ्या निवडणुकीमध्ये जे गेले ते सगळ्यांचा पराभव करायला मी यशस्वी झालो आणि पुन्हा एकदा आमचा नंबर जो होता तो आणखी वाढलेला मी दाखवू शकतो. त्याचा काही परिणाम होते कुटुंब वेगळे आणि पक्ष वेगळे. सीधी बात है, एक बार ये मेजोरिटी एस्टेब्लिश करने का जो मौका दिया है वो पूरा होने के बाद ऐसे सरकार बनेगी. सरकार बनाने में कोई दो राय नहीं, सरकार हम बनाएंगे, बना सकते हैं, वो नंबर हमारे पास है. शुभांगी ठाकुर, शिवांगी ठाकुर, सुप्रिया सुले का बिल्कुल इंटरेस्ट सुनील काले मला माहिती आहे. तुमच्याकडे काही माहिती असेल तर मला सांगा. सौरभ गुप्ता, सौरभ गुप्ता प्लीज. मिस्टर पवार, you are saying that you know the MLAs, from what you said it seems that the MLAs were aware that they were being taken to the Raj Bhavan. So in this situation they were not aware. They said that we are not aware, we have been told to come, we have to discuss and we have to sit at one particular place. That's why they sat in the car and the car ultimately took them to Raj Bhavan. So in this situation is Gurwar Singh Khona, please. Because this is obviously We never expect this type of action from our colleagues. Uday Tanpatel. Yes, sir, kaideshir field sir use hoto kai. Vidhimandal pakshamadhe kaideshir kai ajat kai field use hoto kai. Sagati? Kaideshir field there will come. Na bhalo vanchi na ami kai chata abhyas atta kele. Kaideshir field sir. Ani Upadesh Pandey. Legal function bhalo hoge. Pan tyatya kshetratle rajkaran shi bolu. साधी गोष्ट आहे की पहिल्यांदा गैरसमजीचे जर कोणी गेलं असेल तर त्या संबंधीची कारवाई करण्याची काही गरज नाही. जाणीवपूर्वक कोणी काही ऍक्शन घेतली असेल पक्षाच्या विरोधी तर त्यावेळेला आमची डिसिप्लिन कमिटी पक्षाची आहे, ती त्या संबंधीचा निर्णय घेईल. सिम्पल थिंग, एज फॉर इन्फॉर्मेशन अँड एज फॉर दोज हू वेअर प्रेझेंट इन राजभवन फ्रॉम दॅट सोर्स अँड द फोटोग्राफ्स विच वी हॅव सीन, it looks like that 10 to 11 MLAs from our side were there. So out of that, two are already here. Three. नाही नाही अजून यायचे. अच्छा, जस्ट नाव आय विल नो, आय डोंट नो.
कोशिश करके देखें, कोशिश करके देखें। महाराष्ट्र सोने वाला नहीं है। शेवटच्या आशीष शिक्षक तुम्ही घ्या, शेवटचा प्रश्न आहे, बरेचसे उत्तर आपल्याला मिळाले। जिनका नाम अनुष्य किसका नाम अनुष्य दीक्षित दीक्षित बोलिए। आप अपने बाकी के विधायकों को बचाने के लिए क्या कदम उठाने वाले हैं? आप ही उन्हें किसी होटल या रिसोर्ट में ठहराएंगे? अभी देखेंगे, सबसे बात करके आवश्यकता है तो जो जो करना पड़ेगा वो सब करेंगे। थैंक यू वेरी मच। थैंक यू वेरी मच। थैंक यू।